छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तत्कालीन भाजप सरकारवर केलाय. भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केलेल्या स्वस्मारकाच्या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार करण्याचं पाप केलं आहे. यामुळे नियतीने त्यांना सत्तेपासून दूर केल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. तसेच या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी आता विधानसभेमध्ये केली आहे. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये सभागृहात आरोप प्रत्यारोपाचा सामना चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला. फडणवीसांनी तीन चाकी रिक्षा सारखे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं म्हटल्यानंतर त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना तीन चाकांच्या विमानाची आठवण करून दिली. तसेच तुम्हाला पुन्हा यायला 5 नाही तर 15 वर्ष वाट पाहावी लागेल असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावलाय.